गोड हास्य, उत्तम अभिनयशैली आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे कायम चर्चित असलेली अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. अभिनय, चित्रपट, मालिकांसोबतच रेणुका त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींवरून कायम चर्चित असतात. मग त्यांचं पहिलं लग्न, घटस्फोट असो किंवा त्यानंतर आशुतोष राणासोबत प्रेम आणि विवाह. 2001 रेणुका यांनी बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या या निर्णयानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांनी तर त्यांना आशुतोष सोबत लग्न न करण्याचा सल्ला देखील दिला होता. याबाबत एका इंटरव्ह्यूमध्ये रेणुका शहाणे यांनी खुलासा केला होता. रेणुका म्हणाल्या होत्या, आशुतोष राणासोबतच्या त्यांच्या लग्नाच्या निर्णयावरून त्यांना विचित्र प्रतिक्रिया आल्या. रेणुका मुंबईत लहानाच्या मोठ्या झाल्या, मात्र आशुतोष गावातील मोठ्या संयुक्त कुटुंबातून आले होते. आशुतोष राणा त्या काळात खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. संघर्ष, दुश्मन यासारख्या चित्रपटातील निगेटिव्ह कॅरेक्टर्स प्रचंड लोकप्रिय ठरले. मात्र या भूमिकांमुळे लोकांच्या मनात आशुतोष यांच्या रिअल लाईफ इमेज बद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले होते. आशुतोष सोबत लग्न करण्याच्या निर्णयाने रेणुका यांचे मित्र आणि कुटुंबियांना धक्का बसला होता. आशुतोष यांच्या संघर्ष चित्रपटातील भूमिकेतील हाताच्या हावभावाची नक्कल करत लोक विचारायचे की हे काय करतेस, तू त्याच्याशी लग्न करतेस, तुझं लग्न एक महिना देखील टिकणार नाही, जास्तीत जास्त 6 किंवा 1 असं सांगत आशुतोष बरोबर लग्न न करण्याची चेतावणी काहींकडून देण्यात आली. तर काही लोक माझ्यासाठी खूप काळजीत होते, पण मी त्यांना आश्वासन दिलं की त्यांनी त्यांची काळजी करावी, मी स्वतःची काळजी घेण्यास सक्षम आहे. मात्र लग्नाच्या 22 प्रवासाबद्दल सांगताना रेणुका म्हणाल्या, हा प्रवास खूप छान झाला. स्पष्टपणे सांगायचे तर तुम्ही प्रेमात असलात तरीही लग्न हा एक जुगार आहे. गोष्टी तुमच्या बाजूने काम करतीलच याची शाश्वती नाही. लोक 2 वेगवेगळ्या प्रकारे ग्रो होऊ शकतात, काळानुसार नातेसंबंध बदलू शकतात, मात्र लग्न आम्हा दोघांसाठीही अनुकूल ठरलं. आम्ही एकमेकांसाठी खूप पूरक आहोत. आम्ही एकमेकांची सर्वात मोठी शक्ती आहोत.